स्मार्ट पुणे आहे, स्मार्ट शहर आहे आणि स्मार्ट पुण्यातला सगळ्यात जास्त अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना टोल पुण्यातूनच जातो। म्हणजे तो कसला टोल, तर हप्त्याच्या माध्यमातून स्मार्ट शहराच्या नावाखाली। मात्र पुण्यामध्ये सेवन लव चौक ते नरपतगीर चौक म्हणजे नाना पेठ भवानी पेठ टिंबर मार्केटचा हा जो रस्ता आहे, हाच पुण्यामध्ये एकमेव असा रस्ता आहे जिथं रस्त्यावर ओपन पार्किंग करून अख्खा रस्ता अडवला जातो, दिवसभर ट्रॅफिक जाम असते। पोलीस आयुक्त कुणी पण येऊ द्या, म्हणजे पोलीस महासंचालकाची जरी इथं पोस्टिंग झाली तरी या नानापेठ भवानी पेठेतल्या रस्त्याचं ते कधीच ट्रॅफिक हटवू शकत नाहीत। म्हणजे का ह्यांच्याकडून किती हप्ते असे मिळतात की जेणेकरून लोकांच्या जीवितांशी खेळलं जातं। आत्ता एक ॲम्ब्युलन्स गेली, एकही रस्त्याची गाडी हलू शकत नव्हती, ॲम्ब्युलन्सला रस्ता देऊ शकत नव्हती आणि ही सगळी माणसं रस्त्यावर गाड्या लावतात। रस्त्यावर सगळं टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, अशा काही गाड्या आहेत की ज्या दोन दोन चार चार महिनेसुद्धा आपण पाहू शकता की त्या हलत नाही। म्हणजे पुण्यातली ही जर बकाल अवस्था असेल तर पुण्याच्या ट्रॅफिक पोलिसांना माझी विनंती आहे, मी त्यांना आपल्या माध्यमातून ट्विटसुद्धा करणार आहे, पुणे पोलीस आयुक्त आणि ट्रॅफिक पोलीस उपायुक्त यांना माझी विनंती आहे की आयुष्यामध्ये नानापेठ भवानी पेठचा रस्ता ज्यावेळेस पूर्ण रिकामा होईल, ह्या जेवढ्या प्रस्थापित जुन्या गाड्या आहेत ह्या ज्यावेळेस निघतील त्यावेळेस खरं पुणे शहरातील रस्ते रिकामे झाले असं म्हणता येईल। आणि कशाही आता हा रिक्षा बघा रस्त्यावर आहे, बांधून टाकला आहे, म्हणजे आपण याच्यावर एखादा पिक्चरसुद्धा काढू शकतो अशी अवस्था आहे। ट्रॅफिकचं पुणे म्हणजे आता पुणे महानगरपालिका भाडेतत्वावर ई बाईक आणणार आहे ट्रॅफिक करण्यासाठी, परंतु ह्या गाड्या बघा वर्षानुवर्ष या ठिकाणी थांबलेल्या आहेत। मग ह्यांच्यावर जर पोलिसांचं कंट्रोल नसेल, ह्यांच्यावर जर कुणाचंच कंट्रोल नसेल, ट्रॅफिकचा जर वाट लावायची सुपर, हे पहा हे रस्त्यावर आहे, हे नाना पेठेतला रस्ता पेठेतली ही सगळी परिस्थिती आहे। ओ पुणे पोलीस आयुक्त ट्रॅफिक पोलीस उपायुक्त साहेब, आमचे हात जोडून विनंती आहे, पुणेकरांना जर मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल, कारण भारती हॉस्पिटल असेल किंवा अजून कुठलेही हॉस्पिटल असेल ती ज्यावेळेस ससूनकडे येतात, हा ससूनचा रस्ता आहे आणि ससूनपर्यंत पोहोचेपर्यंत माणूस मरतो हा इतिहास आहे। हे सगळ्या जुन्या गाड्या बघा, त्यांच्या बापाच्या मालकीची त्या ठिकाणी जागा असल्यासारखं, हे सगळे ट्रॅफिक रस्त्यावर गाड्या, म्हणजे ह्याच्यात सर्वसामान्य माणसाच्या गाड्या नाहीत, ह्या दुकानदारांच्या गाड्या आहेत आणि मग ह्या सगळ्या ट्रॅफिक जाम करून वाट लावायचं काम करतात। आणि हे पुणेकर हा सगळा त्रास सहन करतात। ज्या दिवशी नानापेठेचा रस्ता 100% मोकळा होईल, एकही माणूस ससूनला जाताना मरणार नाही, ही खरी अवस्था असेल। मला असं वाटतं हे बदललं पाहिजे कलेक्टर। आणि हे फार बाय हा न पहा माशेवाली बाईचा MSCB ऑफिसमधला चौक, यांनी कितीही रोगराई येऊ द्या, कितीही पेपरला बातमी येऊ द्या, परंतु हे घाण असणारच। कृपया जागरूक पुणेकरांनी आणि पुण्यातल्या लोकांनी ह्या सगळ्या ट्रॅफिकवर काहीतरी पोलिसांनी करावं, नुसत्या पगार घेऊन नुसतं सिग्नलला थांबून सर्वसामान्य पुणेकरांकडून लोकांकडून सिग्नल तोडला म्हणून, हेल्मेट घातलं नाही म्हणून, वाहतुकीचे नियम पाळले नाही म्हणून हप्ते वसुली पैसे वसुली करण्यापेक्षा सामान्य पुणेकरांना मोकळे रस्ते द्या, पुणेकर शांत हे करतील। हे पहा हा मधला रस्ता आहे, म्हणजे आतमध्ये बिल्डिंगमध्ये राहणार आणि 6-6 महिने हे रस्त्यावरच्या गाड्या काढणार नाही, ही मोगलाई एका पेशवाई ही थांबवली गेली पाहिजे।
पुणेकरांना श्वास घेऊ द्या, धन्यवाद। मित्रांनो जय जिजाऊ, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगवेगळ्या चर्चा करतो। माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राइब करावं, लाईक करावं, शेअर करावं।